ग्रेवी बकाय भारी झाली एक नंबर मित्रांनो ग्रेवी झालेली आहे खरं सांगू तर माझ्या तोंडाला लई पाणी येतोय मित्रांनो ग्रेवी आहे ना आपल्या शेफने आहे ना एक नंबर बनवलेली आहे जबरदस्त कसं लागतंय म्हणजे चिकन कसं लागतंय एकदम भारी आहे आपल्या शेफने जबरदस्त चिकन बनवलेलं आहे मस्त शिजलेलं आहे मस्तपैकी मसाले वगैरे सर्व भारी आहेत मस्त एकदम तर नमस्कार मित्रांनो मी अनर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आपला चिकन पार्टीचा प्लॅन बनलेला आहे आणि आपण आलेलो आहोत मित्रांनो आपल्या रानामध्ये तर बघू शकता खूपच सुंदर आजचं वातावरण आहे आणि या वातावरणात मित्रांनो आपण आहे ना चिकन पार्टी करणार आहोत तर मित्रांनो या साईडला बघू शकता इकडे आहे आपली सर्व मित्र मंडळी तर सागर आज आपण काय करतोय आज आपण चिकन पार्टी करतोय जबरदस्त मित्रांनो आपल्या चिकन पार्टीला ना आता सुरुवात झालेली आहे आणि सर्वजण आपली आपली आता काम करायला सुरुवात करतील तर चला करा सुरुवात चला मित्रांनो आजची चिकन पार्टी आहे ना खूपच आपली भारीच होणार आहे मित्रांनो बघू शकता आपले सगळे मित्र आहेत ना लागले आता कामाला मस्तपैकी आणि बाजूचं वातावरण बघा किती मस्त झालं आहे ऊन पडलं आहे आणि गरमी होते खूप तर ह्या गरमीतून आपण आता करतोय आपली चिकन पार्टी या साईडला बघू शकता आपली ना छोटीशी झोपडी आहे त्या झोपडीखाली आपण आता चूल बनवतोय आणि बघा मस्त आपली मित्रमंडळी काम करते तर सगळ्यात पहिले ना आपण इथे थोडीशी आग पेटवलेली आहे त्याचं कारण म्हणजे ना आजूबाजूला आहे ना खूप मच्छर आहेत काय झालं बघा चिकन पार्टीला सुरुवात झाली आणि आपण आहे ना टोपाच आणलेला नाही तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण आणली नाही आणि चिकन पार्टी करायला आपण बघा आता मनोज चाललाय टोप आणायला मस्त मनोज द्या लवकर टोप घेऊन ये चिकन पार्टी करायला येतो टोप आणताना आहेत आग लावलेली आहे आणि या आग लावायचं कारण काय माहिती आहे सागर सांगेल आपल्याला हे ना खूप वर्षानुवर्षापूर्वीपासून अशी एक प्रथा आहे की मच्छर भागवण्यासाठी आपण इथे छोटीशी पूजा घालतो पूजा हो हा पूजा लावलेली इथे आरती अर्चना यांना बोलवण्यासाठी आपण ही छोटीशी आपण पूजा घातलेली आहे त्या पूजेमध्ये आपण इथे फ्रेश हे आहेत लिंबाचे पानं ते आपण टाकतो याच्यामध्ये जेणेकरून मच्छर इकडचे आहे ना ती पळून जावी नंतर आपण सगळं जे भाजीपाला आणला आहे तो कापूया मग त्याच्यानंतर आपलं बाकीचं पुढचं काम चालू होईल बरोबर तर आपल्याकडे एकच स्टोप आहे तर आपण आहे ना सर्वात पहिले राईस बनवून राईस आपण आहे ना केळीच्या पानावरती आपण काढून ठेवूया त्याच्यानंतर त्या स्टोपात आपण चिकन बनवूया मग सर्व झाल्याच्या नंतर आपण केळीच्या पानावरती जेवणार आहोत एकदम ट्रेडिशनल पद्धतीने तर मजाच येणार आहे तर इकडे आपण आहे ना आता चटई हतरले आता चटईवरती आपण आहे ना आपल्या भाज्या कापायला घेऊया टोमॅटो कांदे एवढं आणलं पण याच्यामध्ये बरंच काय आणलंय ते आता आपण बघूया आपल्या राशनमध्ये आज काय काय बघूया पहिला हे आपले खडे मसाले रेड चिली पावडर चिकन मसाला एक 10 रुपयावाला बस आणि मला वाटतं मसाले ना जास्त आणले पाहिजे एवढं तिखट झालं पाहिजे एवढं तिखट की परत नाव नाही घेतलं पाहिजे चिकन खायचं बोलले पाहिजे नाही पाहिजे आता मला बरोबर इकडे या बघा टोप आणलेला आहे फायनली टोपाचा शोध घेऊन आलेला आहे आपला टोप बघा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आपण विसरून आलेलो टोप तो आता आणलेला आहे आणि जिंजर गार्लिक बाकी इकडे दाखवतोय आपण काय काय आणलंय दोन जिंजर गार्लिक पेस्ट तर इथे आपण पूर्ण 5 किलो चिकन आणलेलं आहे सागर पूर्ण 5 किलो आहे ना अरे पूर्ण 5 किलो एक ग्राम पण कमी नाही कोथिंबीर मिरची कांदे बटाटे परत आहे टोमॅटो मिरच्या सर्व आहे तर आता आपण इथे कापायला घेतोय एक साईडला आपली चूल आता पेटवायला सुरुवात केलेली आपण इथे आपण भाज्या कापतोय तर आपली जी मित्रमंडळी आहे ती व्यवस्थित सर्व काम करायला लागलेली आहे आणि इकडे मनच फक्त काम सुकारपणा करतोय ते आपण आहे ना आपल्या एन्जॉयमेंटसाठी इथे आपण घेतलेलं आहे मिरिंडा ट्राय करून बघेल किती घोट मारू पण पूर्ण एका घोटमारी मारलास ना तरी चालेल आपण कामाला सुरुवात केलेली आहे आपल्या आणि कामाची सुरुवात आपल्या मिरिंड्यापासून झालेली आहे मिरिंडा पिऊन आपण कामाची आपल्या सुरुवात करतोय तरोताजा सागर एक तरोताजा हो कोणती दारू आहे ती फ्रेश आपण काढलेली आहे झाडावरून एवढे गोट काय पितो आम्ही दोनच गोट पिले मी पण दोनच पिले टोप कशाला पाहिजे बाकी ना तर मित्रांनो इथे बघा आपले तांदूळ बघा मस्तपैकी आपण तांदूळ आणलेले आहेत आणि हे तांदूळ आहेत ना ते आपण
पाकिस्तान मधून चोरून आणलेले आहेत. तर राईस तर एकदम रेडीच मस्त होणार आहे. राईस एक नंबर आहे. खूप टाइमानंतर आपला शेफ आहे ना तो आपल्यासोबत आज आलेला आहे. आणि जेव्हा पण येतो तेव्हा आपली जी रेसिपी आहे आपण जे पण काय करतो ना ते खूपच टेस्टी आणि खूपच सुंदर होतं. तर मग आज आपल्यासोबत आपला शेफ आहे तर आज टेन्शन नाही. आज खायला ना पोट भरून मजा येईल. पोट फुटच तर खायला लागेल. आज एवढं स्पायसी बनेल ना पाहिजे. सगळ्यांचा धूर निघाला पाहिजे. इथं पाणी पण नाही. बस दोनदा धुया ना. बस ना दोनदा जास्तीच पाणी नाही धुतला तरी चालेल. जास्ती नाही धुवायचं. अरे मी तर बोलते धुवूच नको. पूर्ण काय पण जाईल. इकडे आपला जो राईस आहे तो आता आपल्या चुलीवरती चढलेला आहे. आणि बघा पाणी बाहेर निघत. डबल पाहिजे पाणी. आपण आता वरतोय टोपामध्ये. मस्तपैकी मीठ टाकलंय टोपामध्ये. मिठाची चव घेऊन बघ. या साईडला बघा इथे आता आहे ना आपण चिकन धुतोय. तर इथे मनोज आणि सागर आहे ना चिकन धुवायला लागले आहेत. मनोज बघा आपल्याकडे ना धुवायला काय नाही. पिशवीमध्ये धुतोय. तर पिशवी किती कामाची आहे ना ते आता आपल्याला माहिती पडते. पिशवीमधूनच आपण धुवून धुवून चिकन बाहेर काढतोय. सफेद दिसतंय रे पूर्ण चिकन. मनोज चांगला धुतलाय ना तू चिकन. हो रे धुतोय ना. धुतोयस तू. लाईव्ह आहे. लाईव्ह आहे. तर इकडे बघा मित्रांनो मनोजने आहे ना मस्तपैकी चिकन आहे ना धुतलेलं आहे. हा तुम्हाला 5 किलो चिकन कमी वाटत असेल पण बरोबर 5 किलो जायतो. जबरदस्त मित्रांनो आपल्या चिकन वरती आहे ना पण मसाले टाकते आपले सगळे प्रकारचे. आपला आहे चिकन मसाला. आपण कसा फाडतो बघ. इथं मसाला पण निघत नाही. तो बटाट निघाल. इथं घुपकन इथे मॅरिनेशन करतोय आपल्या चिकनला. जबरदस्त म्हणजे चव एकदम अप्रतिम येईल. एव्हरेस्ट का तिखा लाल. सही तिखा सही लाल. सबके मुंह लाल हो जाएंगे. नमक पण टाकतो आता. वा वा आत्ताच सुगंध येतो आहे मस्त. झाल्यानंतर तर मजाच मजा येईल. ते राईस बनवते त्यांना आपण विचारूया राईस कशा प्रकारे झालेला आहे तो. एकदम चांगला झालाय. मस्त उतरण्याची देरी आहे. बस बरोबर चला काढूया. योग्य प्रकारे झालेला आहे. इथे आपण आहे ना केळीचा पान धुतोय. आणि या केळीच्या पानावरती आपण आपला राईस ठेवणार आहोत मस्तपैकी. तांदूळ काढून ठेवतोय आपण. नाही रे म्हणजे भात आपला. हा आपला राईस झालाय तो आपण आता केळीच्या पानावरती फायनली आपण काढतोय. तर इकडे बघू शकता राके थोडासा राईस खाऊन दाखवतोय की कसा झालाय ते. गरम मसाला टाकला पहिला साईडला थोडासा काढूया. कोणते भांडे हे केलं. अरे नॉर्मल पाणी राहील. बापरे लई गरम आहे. गरम सब्जी खूप गरमी. गरम आहे. खूप जास्त गरम झालं ना. परफेक्ट झालं राईस. तो मस्त गरम झालाय. आणि राकेने तेल टाकलंय मस्त. तर आपण आता आपला चिकन बनवायला सुरुवात करतोय. आता याच्यामध्ये टाकूया आपला मसाला. खडे मसाले पण आता जातात. सागर हे तुला सर्व बघून कसं वाटतंय. बघून मस्त वाटतंय. खडे मसाले आपण आडवे करून टाकले. ठीक आहे ते आपण टाकले खडे मसाले. जबरदस्त. आग लगा दिया. आग लगा दिया. मस्त लाल लाल मसाला टाकलेला आपण. सागर बघ चिकनच्या सुगंधाने दोघं खेचून आलेले आहेत. खरं खरं सांगा तुम्हाला चिकनचा वास आला त्याच्यामुळे. नाही रे माझा तर उपवास आहे. आता काय सांगायचं. तू कशाने आला. त्याला वास आला आम्हाला खेचून घेऊन आला इथं. बरोबर असंच झालेलं आहे. किती काय टाकतोय आपण. चिकन चिकन टाकतो आता फायनली आपण. ग्रेव्ही बघ काय भारी झाली. एक नंबर मित्रांनो ग्रेव्ही झालेली आहे. खरं सांगू तर माझ्या तोंडाला लई पाणी येतोय. काय करू. काय करू शकतो आता आपण. उपवास ठेवलाय. उपवास काय नाही. उपवास खोटं बोलतोय तो. मित्रांनो ग्रेव्ही आहे ना आपल्या शेफने आहे ना एक नंबर बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. एवढा पसर नाही. सुगंध एक नंबर. कम दिलं ना. कमायच्या नंतर पाणी आणि बटाटे टाकूया. बरोबर म्हणजे 10 मिनिटं ठेवूया चांगलं मस्त. हा रेडी मग खायला. टोटल 20-25 मिनिटात रेडी होईल. हा चलो चला मित्रांनो मस्त आपलं चिकन आता गेलेलं आहे चुलीवरती शिजायला. तर थोड्याच वेळात आता आपलं चिकन पण होणार आहे. तिकडं आपलं राईस झालंय मस्तपैकी.
तर आपली गँग पण इथे आलेली आहे आपला चिकनचा टेस्ट करायला। मस्त झालं, एकदम तयार तयार झालेलं आपलं चिकन। आपण कोथिंबीर टाकली, कोथिंबीर ऍड केलेली आहे। मी बघू शकता मित्रांनो, खूपच मस्त दिसतोय बघ, मंदार जबरदस्त एकदम। आता खायला पण तेवढीच मजा येईल। तर आता आहे ना, आपण इथे आता जेवायला सुरुवात केलेली आहे। राईस बघा, मस्त राईस। राकेश तू काय करतोय? हे आपली जी प्रथा असते की बाहेर कुठे पण गेलं, जंगलामध्ये कुठे पण काही खाल्लं, त्याच्या खायच्या अगोदर जे आपण बनवलंय ते थोडस काढून ठेवायचं। हा, काढून ठेवायचं घ्या रे सर्वांनी, मस्त जेव्हा पड भरून फेक फेक तर सर्वांना आता आहे ना राईस आणि चिकनचा रस्सा, चिकन सर्व दिलेला आहे। तर आता जेवायला सुरुवात होते मित्रांनो। या साईडला या दोघांचा ना उपवास आहे, त्याच्यामुळे जेवत नाहीत। तर आपण मस्त चिकनचा आनंद घेऊया। मनोज स्टार्ट करतोय। हा सौभाग्य मला, भात चिकन थोडासा आणि मस्त शिजलेला आहे, मस्त पैकी मसाले वगैरे सर्व भारी आहेत, मस्त एकदम। मला बनवून चांगला झाला एकदम। थोडस अजून तिखट पाहत जा, कारण का एवढा तिखट नाही ना, काही म्हटलं सगळ्यांचं म्हणजे पेटले पाहिजे असं, एवढा तिखट नाही। ऍक्च्युली पहिले दोन तीनच घास खाल्लेत आणि तिकट पण जाणवायला लागलाय, आणि जसं जसं पुढे जाऊ ना तस तसं गेम फिनिश होणार आहे। बरोबर, तसं तिकट जास्त लागणार आहे। जर यश बाबत तू बोललास ना, तर जे जशा प्रकारे आपल्या राईट हँड शेफने हात धुवून धुवून टाकले ना, टेस्ट अति उत्तम येत आहे। चिकन पेक्षा मला बटाटा आवडतोच, मस्त लागते, जबरदस्त झाले। मस्त शिजलाय ना, एक नंबर। आता इकडे येऊया आपण अनिकेत कडे। अनिकेतला विचारूया। अनिकेत बघा, अर्धा जेवण मुकला झालाय, त्याला आपण विचारूया कसं लागतंय। अनिकेत मस्त लागतंय, झालंय ना असं वाटतंय ना की या वातावरणात आपण चिकन बनवलंय आणि खूपच सुंदर झालंय चिकन। एकदम मस्त लागलंय, फक्त गरम होतंय रे। हा, गरमीमुळे थोडा प्रॉब्लेम होतोय, पण चला मित्रांनो आता मी तुम्हाला खाऊन सांगतो कसं झालंय आपलं चिकन। तर हे बघा, इथे आहे चिकन, खाऊन बघूया कसं झालंय। मस्त मसालेदार आणि शिजले पण मस्त एकदम प्रॉपर। हे बघा, मस्त शिजलंय, लागते मस्त, सर्व मसाले मस्त मिक्स झालेत ना, त्याच्यामुळे जबरदस्त टेस्ट आले। मस्त मी आपण कालूया खाऊन बघूया या खायला। एक सदस्याला तुम्ही बसवलं नाही, तिखट पण बऱ्यापैकी झालंय, तर खूपच छान। आता बटाटा बघूया, बटाटा पण बघा मस्त शिजलाय। तर चला मित्रांनो, आपली चिकन पार्टी आहे ना मस्त झालेली आहे, आणि चिकन बोललात ना तर खूपच सुंदर झालेलं, खूपच चविष्ट लागत होतं चिकन, आणि मलाच नाही सर्वांनाच आवडलं। त्या सुंदर अशा वातावरणात आपण पार्टी केली आणि खूपच एन्जॉय केलं मित्रांनो आज। तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो, आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करून आम्हाला कळवा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी। तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता टाटा, बाय बाय।